कामोठ्या येथील सेक्टर 11 मध्ये रयत शिक्षण संस्थेमार्फत प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय शिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या हस्ते आणि संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेत रामशय ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झालं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरातील तरुणांना व्यवसाय शिक्षण उपलब्ध व्हावं या उद्देशानं कामोठे येथे हे प्रोफेशनल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. या कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुसुमताई म्हात्रे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरात लोकनेते रामशय ठाकूर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, संजय मोहिते, के म्हात्रे, रवी जोशी, भाऊ भगत, कारंडे सर, करांडे सर, आप्पा म्हात्रे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज आपण फार चांगल्या रीतीनं थोड्या अवधीत 2-3 दिवसापूर्वीच आम्ही ठरवलं, साहेबांना वेळ मागितली, त्यांनी आज 8 तारखेची वेळ दिली आणि आज इथे याचं आपण भूमिपूजन करतो आहे. मी आपले चेअरमन साहेब डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचं आणि उपाध्यक्ष आपल्या जयश्रीताई चौगुले यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांचा फार आभारी आहे की त्यांनी आपला वेळ इथं दिलेला आहे. या प्रकारचं आता हे उद्घाटन भूमिपूजन इथं होत आहे. मित्रांनो, एक इंग्रजी माध्यमाच्या शाळा कॉलेज अशा पद्धतीचं भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे, पण आज खऱ्या अर्थानं गरज जी आहे ती आहे व्यवसाय शिक्षणाची. कारण 10वी होतात, 12वी होतात, ग्रॅज्युएट होतात आणि पोस्ट ग्रॅज्युएट होऊनसुद्धा नंतर नोकरीसाठी भटकावं लागतं. अशा वेळेला हाताला काम मिळालं पाहिजे, म्हणजे बेकारांची फौज वाढू नये हा उद्देश ठेवून खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेनं ह्या प्रकारच्या शिक्षणामध्ये एक भाग घेतलेला आहे. खरं तर रयत शिक्षण संस्थेला ही मूळता जी आहे ही जबाबदारी घेण्याची सवयच आहे आणि शिक्षण देण्याच्या दृष्टीनं आपल्याला तरुणाच्याला पुढे आणण्याच्या दृष्टीनं कर्मवीर अण्णांनी ही संस्था स्थापन केली. स्वावलंबन हेच आमचं ब्रीद, हे नावाचं ब्रीद घेऊन कर्मवीर अण्णांनी इथं एकंदरीत ही संस्था आपली स्थापन झाली. 100 वर्ष आज या संस्थेला झालेले आहेत आणि शतकमहोत्सवाचा कार्यक्रम आपण वर्षभर साजरा करत आहोत. अशा ह्याच्यामध्ये आपण कॉलेज संस्थेनं विविध प्रकारच्या ज्या शाळा कॉलेजेस काढले त्यात विविध प्रकारचं आता प्रगती असं अनिल पटलांच्या नेतृत्वाखाली आपण विविध प्रकारचं सगळं असं शिक्षण देतो आहोत की जेणेकरून भावी पिढी जी आहे ती कुठं बेकार राहू नये अशा प्रकारचं. आणि त्या दृष्टीनं व्यवसाय शिक्षण हा जो विषय जो आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यामार्फत जे कोर्सेस चालतात त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या गायडन्स अंदर हे महाराष्ट्र टेक्निकल बोर्ड स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल मार्फत आपण इथं सुरू करतो आहे.
फक्त एवढंच आहे की जागतिक पातळीचं जरूर असेल त्या पद्धतीचं एक शिक्षण देणारी संस्था आहे आणि ह्या रयत्न शिक्षण संस्थेमध्ये आता नवीन देशाला एक दिशा देण्याच्या पद्धतीने आपण काम करतो आणि त्याच्याकडे सगळ्यात मोठा स्किल हा कंपोनंट टाकतो तुम्हाला. प्रत्येक गोष्टीचा हा स्किल असणार आहे आणि हे स्किल फक्त आम्ही कॉलेजच्या लेवलवर आणत नाही तर यात आम्ही पाचवीपासून सुरू करतो आहे तुम्हाला. आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही बघतो आहे तुम्हाला मुलांच्यामध्ये रयत किती स्टार्ट आहे. गेल्या वर्षी देशामध्ये फक्त 18 का 19 मुलं इस्रोला निवड झाली. महाराष्ट्रातनं 3 मुलांची निवड झाली, त्या 3 पैकी रयतचा एक आहे. कर्नाटकातनं 3 मुलं सिलेक्ट झाली, त्यातला एक रयतचा आहे. म्हणजे एवढ्या ग्रामीण भागातील मुलंसुद्धा आज इस्रोमध्ये सिलेक्ट होतात. आता काल आम्ही जवळजवळ 22 प्रोजेक्ट हे आम्ही पेटंटला दिलेत. रयतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पेटंटला गेलेत. त्यातले 5 प्रकल्प मुलाचे आहेत. म्हणजे 9वीचा मुलगा ड्रीप इरिगेशनमध्ये स्वतःचा पेटंटपर्यंत जाणारा प्रोजेक्ट तयार करू शकतो आहे. 9वीतल्या मुलांनी लॉन कापायचं मशीन तयार केलं आणि अनिल जैनला 4 मशीन विकली. दिस इज हा जो फरक दिसतो आपल्याला की मुलं आपण म्हणतो की ग्रामीण भागातील आहे या फायनान्शियली वीकर सेक्शनमध्ये आहेत, जमेल का येऊन सगळ्यांना काही जमणार आहे. आणि याचाच पार्ट म्हणून एक रयत अटल टिंकरिंग सुरू केलं आपण. 100 ठिकाणी आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि आणखीन 100 ठिकाणी आपण आपल्या खर्चाने उभे करतो आहे. म्हणजे 5वीचा मुलगा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, ड्रोन, एन्व्हायरमेंट, ॲग्री याच्या रिलेटेडचं आहे, 5वीपासून शिकणार आहे. आणि म्हणून एक पुढचा भविष्याचा काळ खूप काही चांगला आहे आणि त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल रयत शिक्षण संस्थेचं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण उभं करणार आहोत, निश्चितपणे ती यशस्वी होईल अशी मला अपेक्षा आहे. तुमच्या सर्वांचं त्याला सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.